अकोल्यात एका कोरोनाबाधिताच्या अंत्यसंस्काराला मुस्लिम बांधव मदतीला आले आहेत. माणुसकीचं दर्शन करणारी ही घटना नेमकी काय आहे आपण पाहूयात. अकोल्यात एका ज्येष्ठ नागरिकाचा कोरोनानं रात्री मृत्यू झाला. मृताच्या घरात केवळ त्याची पत्नी होती, मुलगा बाहेर गावी होता, इतर कुणीही अंत्यसंस्कारासाठी पुढे येईना. तेव्हा मुस्लिम समाजातल्या काही जणांनी या कुटुंबियांना मदत केली. विशेष म्हणजे या व्यक्तीच्या मुलानंही अंत्यसंस्कारांना उपस्थित राहणं टाळलं, पण मुस्लिम समाजातल्या व्यक्तींनी मदतीला धावून येत हिंदू पद्धतीनं या व्यक्तीचे अंत्यसंस्कार केले. मृत व्यक्तीचा मुलगा नागपूरला वास्तव्याला आहे. वडिलांच्या मृत्यूची बातमी समजल्यावर तो अकोल्यात दाखल झाला, पण कोरोनाच्या धास्तीनं त्यानं वडिलांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणं टाळलं. केवळ अंत्यविधीचा खर्च देऊन त्यानं काढता पाय घेतला. मुलगा बापाचं नातं विसरला, पण मुस्लिम समाजाच्या व्यक्तींनी माणुसकीचं नातं जागवत अंत्यविधी केले. वासिम खान, समीर खान या मुस्लिम युवकानं हिंदू पद्धतीनं पार्थिवाला मुखाग्नी दिला. त्यांचा जो मुलगा होता तो ज्या प्रकारचा वागणूक त्याची होती ती योग्य नव्हती, आणि कोणत्याही मुलाला ज्या व्यक्तीने जन्म दिला त्याचं कर्तव्य म्हणतं की त्याच्या अंतिम क्रियेच्या वेळी त्याने तिथे असायला पाहिजे, परंतु तो व्यक्ती आला नाही. इवन त्यांनी बॉडीचे देखील दर्शन घेतले नाही. उनके परिवार के लोगों ने अग्नि देने से इनकार किया. कोई बात नहीं, हम अपने अकोला कच्ची मेमन जमात की पूरी जिम्मेदारी हमारे देशवासियों के पूरी जिम्मेदारी निभाते हुए हम अपने हाथों से अग्नि देके उनकी अंतिम विदाई दी. कोरोना काळात एकीकडे माणूस की हरवत चालली आहे असं म्हटलं जातं. या घटनेनं नाण्याच्या दोन बाजू दाखवल्या. एकीकडे मुलानं वडिलांच्या अंत्यसंस्काराकडे पाठ फिरवली, तर दुसरीकडे काही नातं गुतं नसलेली वेगळ्या धर्माची मंडळी माणुसकीच्या भावनेनं मदतीला आली. जयेश जगडसह ब्युरो रिपोर्ट, झी24 तास, अकोला.